मुंबई मरवा की ओर से 500 स्क्वायर फीट अंतर्गत आने वाले घरों का टैक्स माफ करने पर विधायक चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि अगर टैक्स माफ करना ही है तो सभी नगर निगमों का किया जाए। ये जो हरकत मुंबई मनपा ने की है वो चुनाव देख के की है, ऐसा आरोप भी इस दरमियान उन्होंने लगाया। मुंबई महानगर पालिकेत जी माझी माहिती आहे त्यांचा मॅन्युफॅक्चर होता निवडणुकीचा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मॅन्युफॅक्चरचा तसा राज्य सरकारचा काही संबंध होता तेव्हा जेव्हा निवडून आले शिवसेनेचा महापौराला त्याच दिवशी मॅन्युफॅक्चर पाहायला पाहिजे होता, त्याच दिवशी 500 फुटापर्यंत त्या घराला टॅक्स माफ करायला पाहिजे होते। आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकीत डोळा ठेवून तेव्हाचा मॅन्युफॅक्चर आज क्लिअर करताय, लोक मूर्ख आहेत का? तुम्ही मॅन्युफॅक्चर केला 5 वर्षापूर्वी, तो मॅन्युफॅक्चरचे इम्प्लिमेंटेशन आज निवडणुका पाहून करताय। मग ज्या दिवशी पाहिजे तुम्ही मॅन्युफॅक्चर डिक्लेअर करा तेव्हापासून लागू करा ना। आणि मग एकटी मुंबई महानगरपालिका आहे का? पुणे महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिका आहे, औरंगाबाद महानगरपालिका आहे, राज्याच्या सर्व महानगरपालिका नगरपालिकालाही या ठिकाणी टॅक्स माफ केला पाहिजे आणि तेवढा पैसा राज्य सरकारने त्याच्या महानगरपालिकेला दिला पाहिजे। कारण शेवटी जर राज्य सरकार घोषणा करत असेल तर राज्य सरकारचं कमिटमेंट आहे की राज्य सरकारने तेवढ्या जर बाबी माफ केल्या तर राज्य सरकारने त्याला शेअर केलं पाहिजे महानगरपालिकेला। आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेचा टॅक्स माफ करून नगरपालिकामधला टॅक्स माफ करून 500 फुटापर्यंत त्यांचा जे काही टॅक्सच्या रकमा आहे तेवढ्या सरकारने आपल्याकडनं त्या महानगरपालिकेला नगरपालिकेला अनुदान वाढून दिलं पाहिजे।